नेत्यांकडून ही आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केलं जात आहे. शिवरायांची मूर्ती हातात घेऊन वर्षा गायकवाड यांचं आंदोलन आता बघायला मिळालं. त्यांना आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आलेली होती, त्यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलं होतं. काही पदाधिकारी देखील सातत्याने की पोलीस सातत्याने दमदाटी जे आहे ते पोलीस जे आहेत ते आता वर्षा गायकवाड यांना ताब्यात घेताना सचिन सावंत आणि इतर काँग्रेसचे नेते मंडळी जे आहेत ते नाहीये. वर्षा त्यांनी रिक्वेस्ट केली शिवाजी पार्क या ठिकाणी आम्हाला आंदोलन करायचंय. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना पोलीस गाडीमध्ये त्यांनी विनंती केली की आम्हाला पोलीस गाडीमध्ये जायचं आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही शिवाजी पार्कला त्यांना सोडत आहोत. कुठे कुणालाही ताब्यात घेतलेलं नाहीये पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाहीये. मी आपल्याला परत एकदा सांगतो की वर्षा त्यांनी विनंती केली की आम्हाला शिवाजी पार्क या ठिकाणी आंदोलनासाठी जायचं आहे, तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांना शिवाजी पार्क येथे सोडित आहोत. ताईंनी रिक्वेस्ट केली त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन शिवाजी पार्क येथे त्यांना आंदोलन स्थळी सोडित आहोत. त्यांनी जो आरोप केलेला आहे की सकाळपासून पोलीस घरी आलेले आहेत, ही महिला आहे आणि एवढा मोठा कारण आहे, पोलीस मला कुठे जाऊ देत नाहीत, पोहोचू देत नाहीयेत. हे बघा, काल आम्ही त्यांना BNSS 168 नुसार नोटीस दिलेली होती की आपण आपलं आंदोलन मागे घ्यावं या संदर्भात विनंती केली होती. मी पर्सनली देखील बोललो होतो त्यांच्याशी, परंतु आजच्या PM व्हिजिट सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं आम्ही त्यांना BKC येथे आंदोलन करू नका म्हणून विनंती केलेली होती, परंतु त्या आंदोलनावर ठाम होत्या. पण आमच्या त्यांच्याशी आज बोलणं झालं, त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यासंदर्भात सांगितलंय. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांना आता शिवाजी पार्क येथे पाठवलेलं आहे. तर शिवाजी पार्क वर आंदोलन करण्याची विनंती वर्षा गायकवाड यांनी प्रशासनाला केली आणि ही विनंती मान्य करत आता आम्ही त्यांना शिवाजी पार्क मध्ये नेऊन सोडतोय. त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हातात शिवाजी महाराज यांचा पुतळा घेऊन मूर्ती घेऊन वर्षा गायकवाड या आंदोलन करतायत, मालवण घटनेचा निषेध करतायत आणि त्यासाठीच पोलिसांनी त्यांना यापूर्वी स्थानबद्ध केलं होतं. पण त्यानंतर आपल्या निवासस्थान परिसरातच त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती, ठिय्या मांडला होता. पण आता आम्हाला शिवाजी पार्कमध्ये तरी आंदोलन करू द्या अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली. पोलिसांनी त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना शिवाजी पार्कमध्ये आता नेलं जात आहे.